हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला मस्त असे गावरान वांगी घेऊन आलेले आहेत फौजी भाजीपाला आणणं हे फौजींचं म्हणजे आवडीचं काम आहे मंडेत जाणं भाजीपाला घेणं आणि वांगे तुम्ही पाहू शकताय अगदी एखादी सुग्रण किंवा एखादी संसारिक बाई असते ना तसे वांगे निवडून आणलेले आहेत फौजींनी तर वांगे म्हटलं तर फौजींचा वीक पॉईंट आहे दररोज जरी एक प्रकारचं भाजी दिली ना वांग्याची त्यांना बनून तरी ते अगदी आवडीने खातील आणि तेही कंटाळा न करता एवढे त्यांना वांगे आवडतात तर चला वांगे खूप मस्त आणलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम गावरान वांगे आहेत आणि एवढे काटे आहेत ना त्यांना बारीक बारीक अक्षरशः त्या वांग्याला हातातसुद्धा पकडू वाटत नाही एवढे त्याला काटे आहेत तर वांगे साफ करते मी म्हणजे वांग्याचे काटे पण काढायचे आहेत आणि जोही भाग आपल्याला आवडत नाही आहे त्याचा तो काढून टाकायचा आणि देठ देखील थोडंसं वरचं जे असतं ना टोक ते मी कट करून घेते आहे आणि या पद्धतीने चार फोडी करून घ्यायच्या त्याच्या म्हणजे त्याला दोन चिरा लावायच्या आणि मस्त असे सर्व वांगे कट करायचे तर वांग कट करताना केव्हाही पूर्ण मध्येपर्यंत त्याला बघायचं आहे कारण आळ्या वगैरे खूप असतात वांग्यामध्ये आता सर्व काही वांगे जे आहेत ते मी स्वच्छ साफ केले त्यानंतर पाण्यामध्ये टाकले आणि थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकून ठेवत आहे तर जे काही वांग्याचा गुणधर्म आहे ना म्हणजे वायतळ असतं वांग तर मिठाच्या पाण्यात थोडंसं टाकलं ना तर थोडंसं त्याचा तो गुणधर्म आहे ना तो कमी होतो असं म्हणतात तर त्याच्यामध्ये त्या टाकून ता, ठेवलं मी त्यानंतर इथे मी आता एक कढई ठेवली कढईमध्ये मी घेतलं आहे कांदा आणि आता थोडंसं याच्यामध्ये तेल टाकलं आणि कांदा एकदम करपेपर्यंत याला मी इथे छान असं खमंग भाजून घेणार आहे तर असं जर नाही केलं किंवा गॅसवरती डायरेक्ट क्ले गॅसवरती ठेवून जाळी ठेवून आपण जरी भाजला ना कांदा तरी खूप छान लागते ही भाजी पण मी आता काय केलं आहे मला खोबरं देखील भाजायचं होतं ना आणि खोबरं अख्खं नव्हतं माझ्याकडे तर हा किसच आहे त्यामुळं म्हटलं की कढईमध्येच करावं म्हणजे कांदा आणि खोबरं दोन्ही पण फ्राय होईल तर कांदा छान एकदम करपेपर्यंत फ्राय करून घेतला त्यानंतर खोबरं देखील अगदी करपेपर्यंत फास्ट गॅस केला मी आणि छान असं भाजून घेतलेलं आहे आता ते सर्व काही थंड होत आहे तोपर्यंत मी इकडे कढई ठेवली गॅसवरती आणि याच्यामध्ये तेल ॲड करत आहे आता तेल थोडंसं मी जास्त घेते आहे कारण इथे मसाला वांग मी बनवते आहे आणि मसाला म्हणताच तुमच्या लक्षात येईल की मसाला किंवा अशा काही भाज्या असतात ज्या स्पेशली आपण बनवतो तर त्यांना थोडंसं तेल वगैरे चमचमीत चरचरीत अशा असल्यानं तरच त्या खायला देखील छान लागतात आणि पाहायला देखील छान लागतात तर तेल थोडंसं मी जास्त घेतलं आहे तुम्ही कमी घेतलं तरी चालेल आता तेल छान गरम झालं तेलामध्ये मी मोहरी आणि जिरे ॲड केले आणि त्यामध्येच मी हिंग टाकलं आहे थोडंसं अगदी पाव चमचा तर हिंगचं कसं आहे असे काही पदार्थ असले ना ते जे पचायला जड असतात किंवा वायतळ वगैरे असतात तर अशा पदार्थांमध्ये हिंग थोडीशी टाकायची जेणेकरून पचनास योग्य पडते आता इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले बारीक कापले आणि यामध्येच मिरची आहे ना मिरचीचे दोन तीन फक्त तुकडे केले आहेत मी म्हणजे अगदीच बारीक केली नाही तुम्ही पाहू शकताय मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना जर नको असेल मिरची खायला तर ते काढून घेऊ शकतील आणि सोबतच कडीपत्ता देखील ॲड केला आता हे सर्व काही व्यवस्थित फ्राय झालं त्यानंतर मी इथे घेतलं आहे टोमॅटो तर देखील मी दोन घेतले आहेत आणि तेही बारीक कापले आणि ते देखील यामध्ये आता ॲड केले आहेत आता टोमॅटो आणि कांदा पटकन शिजावं यासाठी मी इथे मीठ ॲड करते आहे आता तुम्ही माझे जुनेच वी वर्ष असाल तर तुम्ही प्रत्येक रेसिपीमध्ये पाहत असाल की ज्यावेळी कुठल्याही भाजीमध्ये मी टोमॅटो ॲड करते तेव्हा लगेच मीठ टाकते कारण मिठामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो अगदी त्याचं पाणी होतं आणि ही प्रोसेस मीठ टाकून केल्यावर पटकन होते तुम्ही एकदा ट्राय करून पहा बिना मिठाचं आणि मिठाचं देखील तुम्हाला लगेच फरक लक्षात येईल आता मसाला फ्राय होते तोपर्यंत मी काय करते इथे खोबरं थंड झालेलं आहे तर मी हे सर्व काही मिक्सरला फिरून घेते आहे खोबरं आणि कांदा छान मिक्सरला फिरवायचं म्हणजे पाणी न टाकता लवकर पेस्ट होते त्याची तयार आणि त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर शेंगदाणे ताजे शेंगदाणे जर भाजून जरी तुम्ही ॲड केले तरी चालतील पण इथे माझ्याकडं कूट होतं ऑलरेडी घरामध्ये त्यामुळे मी कूटच ॲड केलं आहे आता इथे कसं आहे ना मला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे ते तेवढंच मी इथं सर्व जिन्नस घेतले आहे तर याच्यात कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर मी इथे कोथिंबीर ॲड केली अद्रक लसूण पेस्ट हळद धना पावडर देखील यामध्ये मी ॲड केली आहे आणि सोबतच घरगुती काळा मसाला आता वांग्याची भाजी आहे म्हटलं काळा मसाला येणारच पण पूर्णपणे काळा मसाला नाही यामध्ये मी दोन चम्मच लाल तिखट देखील ॲड केला आहे तर मला पूर्णपणे काळ्या तिखटातली भाजी नाही करायची ही त्यामुळे तर तोपर्यंत इकडे पाहू शकता आहे टोमॅटो आणि कांदा वगैरे सर्व काही व्यवस्थित फ्राय झालं आहे आता जे काही वाटण मी बनवलं आहे ते सर्व वाटण यामध्ये ॲड करती आहे आणि छान मस्त असं फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकताय वाटण किती मस्त तयार झालेलं आहे त्याला रंग किती सुरेख आला आहे आणि एकदम खमंग वास येत होता याचा जो जेव्हा मी मिक्सरला फिरवत होते ना तेव्हाच कारण जो कांदा भाजून घेतला होता अगदी करपेपर्यंत तर तुम्ही केव्हाही जर असे काही बनवत असाल ना तर तुम्हाला कांद्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो स्मोकी फ्लेवर येतो आणि जळलेला असा कांदा असेल ना तर आणखीन छान वास येतो त्याचा तर हीच खासियत आहे या भाजीची जर अशी भाजी करायची असेल तर कांद्याला पूर्णपणे असं करपेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा भाजी मला जेवढी घट्ट पातळ ठेवायची आहे त्यानुसार मी इथे पाणी ॲड करणार आहे शक्यतो ही भाजी जेवढी घट्ट किंवा दाटसर असेल ना तर तशीच ती छान लागते खूप जास्त पातळ ही छान लागत नाही किंवा जशी आपल्याला पाहिजे असते ना वांग्याचा मसाला म्हणजे मसाला वांग लग्नात म्हणा कुठल्या कार्यक्रमांमध्ये म्हणा आपण पाहतो मस्त असे वांगे शिजलेले असतात आणि त्याला खूप असा मसाला असतो ग्रेव्ही असते तर त्या पद्धतीचे वांगे हवे असतील तर या याला तुम्ही पाणी थोडंसं कमीच टाका आता मसाला छान मी शिजवून घेतला त्यानंतर एक उकळी काढली झाकण लावून आणि उकळी फुटल्यानंतर गॅस कमी केला आणि जे काही वांगे होते ते सर्व काही वांगे मी यामध्ये ॲड केले आहेत तर इथे वांगे पाण्यात टाकले होते तुम्हाला माहिती आहे त्यानंतर याला मी फ्राय वगैरे केलं नाही का काहीच नाही वांगे हे गावरान आहेत आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले असतील ना वांगे तर एक दिवस आधीच तुम्हाला जर असं वाटतं की उद्या मला वांग्याची भाजी करायची आहे तर आज रात्रीच तुम्ही फ्रीजमधून ते बाहेर काढून ठेवा जेणेकरून ते पटकन बनतात आणि शिजतातही पटकन जर फ्रीजमधले वांगे लगेच आपण बनवायला लगे घेतले ना तर वांग शिजत नाही लवकर खूप वेळ लागतो त्याला आता इथे भाजी तयार झाली आहे तर मी ते गरम मसाला थोडासा ॲड केला आहे आणि पाणी शिजायला थोडंसं लागतंच तर पाणी तुम्ही पाहू शकता मी किती ॲड केलं होतं आणि एवढंसं राहिलं आहे आणि त्यानंतर इथे मला जेवढी ग्रेव्ही हवी होती तेवढी इथे तयार झालेली आहे आणि या पद्धतीने ही भाजी तयार झाली तुम्ही पाहू शकताय मी तेल भरपूर टाकलं होतं पण ग्रेवीची भाजी असल्यामुळे त्या भाजीला तेल दिसून येत नाही आणि जर खूपच कमी तेल असेल ना तर या भाजीला मजा येणार नाही थोडंसं असं तेल सुटलेलं हवं की नाही तरच ते मसाला वांग मस्त चमचमीत आणि झणझणीत आणि चरचरीत बनेल तर सर्वात शेवटी मी इथे कोथंबीर ॲड करते थोडीशी कोथंबीर मी वाटणात देखील घातली होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भाजी खूप छान झाली होती एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली होती माझ्या इथे तर मुलांना देखील खूप आवडली आणि फौजी तर म्हटले की उद्या आपण हीच भाजी कर म्हणजे वांगे भरपूर घेऊन आले होते मी त्यातले थोडेच बनवले आहेत त्यांच्यापुरते तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक केअर